परब्रह्मगुरु चिलेदेव, लेखक बाबूराव तवनाप्पा अथणे, भाग 85। माझ्याकडे 500 नोकर आहेत, पण पाया पडतात 100-150 माणसं। शेवंतक्का यांना चाकू मारला, भळभळ 3 वाट्या रक्त गेलं। दत्त पळसुले शिक्का, दत्ताला नमस्कार करावा। शंकर चिले, शेवंतक्का, पैजारवाडी, तालुका पन्हाळा, अशा तऱ्हेची पत्र देव मला अनेकदा लिहिण्यास सांगत। पत्ता शेवंतक्का पैजारवाडी तालुका पन्हाळा असा असे। पत्र शेवंतक्कांना मिळत। शेवंतक्का या गुरुदेवांच्या भगिनी। गुरुदेव पैजारवाडीला गेलेत हे समजल्यावर मी एक फुलांचा हार घेऊन पैजारवाडीला गेलो। गुरुदेव बसले होते, जवळच हुंदके देऊन शेवंतक्का रडत होत्या। मी त्यांना विचारलं, शेवंतक्का का रडताय? त्यावर त्या म्हणाल्या, दत्ताचं पत्र आलंय की चाकू मारलाय, भळाभळा 3 वाट्या रक्त गेलंय। दादाला कोणी चाकू मारला? आमच्या खुळ्या शंकरला कोण बघणार? हे ऐकून त्यांच्या अज्ञानाची मला कीव आली। मी त्यांना सांगितलं, शेवंतक्का, तुमच्या दादाच्या चरणावर डोकं ठेवायला गावोगावची माणसं येतात आणि तुम्ही त्यांना खुळा म्हणता? ते देव आहेत हे लक्षात घ्या। अहो, माणसं त्यांना हार घालतात, त्यांच्या पाया पडतात हे विसरू नका। तुम्ही त्यांच्या पाया पडत जा, ते लपून आहेत जगापासून। देवांच्या पत्राचा अर्थ शब्दशः घेऊ नका, त्यांची भाषा कोणाला कळणार नाही। तुम्ही फक्त त्यांचं दर्शन घेत जा, ते साक्षात परमेश्वर आहेत याची खूणगाठ मनाशी बांधा। माझं बोलणं संपण्याआधीच देव बोलले, अरे माझ्याकडे 500 नोकर आहेत, पण माझ्या दर्शनाला येतात फक्त 100-150 माणसं। हे बोलून देवांनी शक्ती आणि भक्ती याची तुलना करून त्यांचं गणित मला सांगितलं। गुरुदेव परमेश्वर आहेत, विश्वाचे सत्ताधीश आहेत, सर्व शक्तींचा उगम त्यांच्यापासून आहे, किंबहुना सर्व शक्ती त्यांच्या दास आहेत। 500 नोकर याचा अर्थ, 5 ही पंचमहाभूत। देव म्हणतात मी शून्य, म्हणून पहिले शून्य तत्व, दुसरे शून्य परमेश्वराचे किंबहुना गुरुदेवांचे सगुण स्वरूप म्हणजेच आदिमाया। तत्वापासून आदिमाया विभक्त होऊन तिच्यापासून पंचमहाभूतादी विश्व तयार होतं। या विश्वातील पंचमहाभूतादी शक्ती देवांच्या अधीन आहेत। म्हणून देव मला सांगतात, माझ्याकडे 500 नोकर आहेत, माझ्या दर्शनाला येतात फक्त 100-150 माणसं। याचा अर्थ या विश्वातील 1/5 मानवजात परमेश्वराची भक्ती करते। परमेश्वराची भक्ती करणं म्हणजेच भक्तीच्या माध्यमाद्वारे देवांचं दर्शन घेणं। कुठल्याही देवाची भक्ती केली तरी ती परमेश्वराला पोहोचते। देव कूर्मदृष्टीने या सर्व भक्तांना सांभाळत असतो, म्हणून विश्वातील सारे भक्त त्यांचीच भक्ती करतात। परब्रह्मगुरु चिलेदेव, लेखक बाबूराव तवनाप्पा अथणे।